अग हीच ती मुलगी जी काल इथे आली होती. अस हो मग आताच विचारते याना. या होट्या कुठे गेला? कोण आहे? आहो गोट्याला जाला. काय तुझी बायडीनी इथे विजयला रुपाशी बोलताना बघितला. बापरे मेलो, आता मला ती त्या मुली बद्दल विचारणार? नाही 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 तू घाबरू नको, विजय तुला वाचवेल. तू बघ कुठे आहे? ये इकडे. काय बायकोनी विचारला की कोट्याला म्हणजे तुला ओळखते काय? तू ते म्हणाल ना मी ना ओळखते, मी त्यांना कवा बघितलं सुद्धा नाही. हे शिकवते तिला. हो पण आता माझी फजिती बघायला थांबलाय, मग माझ्या करता हे का करतोय तो? ते तुझ्या करता नाही करते, ते स्वतःच्या करता करते. सरलाबाई चिडल्या तर प्रिया चिडेल आणि ह्याचं लग्न मोडेल, म्हणून तो या मुलीला खोटं बोलायला शिकवतोय. ते तुझ्या फायद्याचे आहे ते तुझ्या बघ. वा 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 विजय सापडला, आता एका दगडात तीन पक्षी कसे मारतो ते बघत. ते कसं? ते कसा? आता विजय मुलीला खोटं बोलायला शिकवतो म्हणजे विजय हारला. मुलगी मला ओळखत नाही म्हणजे मुलगी खलास, आणि मुलगी खलास म्हणजे बायकोच्या दृष्टीने मी सज्जन ठरणार. काय अहो वर्या आलो आलो बघ. हे साला खोत्याचा डोसका लय तेज आहे नशीब. आता तरी कळला. काय सर? अरे वा साडी वाटे छान दिसते बा तुला. चालू जाय सरू. काय काय हो ती आलेली मुलगी कोण आणि तिचा तुमचा काय संबंध? वेडे रे वेडी. अगं माझी तिची ओळख सुद्धा नाही. विजयकडे आली असेल. हो पण तीच मुलगी काल तुमच्याकडे आली होती पक्क ठाऊक आहे मला. असं? चल खाली खात्रीच करून घे, माझ्यासाठी नाही तुझ्यासाठी. चल चला. मी काय तशी फसायची नाही. हे बाबा ती काठी तुलाच भेटायला होती असं तिला शिकवलंय ना, काही गोंधळ होणार ना? काही नीट शिकवल्यावर खात्री करून सुद्धा घेतले. तुम्ही बिंदास रा, काळजी करू नको. आता तुला दाखवतो. हा सुरेन हा जय जय. हे विजय कोण मुलगी आणि असं का करते वेड्या सारखं? असे निष्ठुर नका हो, जरा स्वतःच्या मनाला तरी विचारा. पप्पा स्वतःच्या पोटच्या पोरीला असं दूर नका हो लोटू. नाही पप्पा मी तुम्हाला मुळीच सोडणार नाही. गुरु आज गुरु.